जसं आपण म्हटलं की प्राचीन शास्त्रे पुराण हाँ काळात सुद्धा या शास्त्राचा उल्लेख केलेला आहे, निसर्ग नियमांवर असा आधारित आहे, पंचमहाभूतांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे, नेमकं बरोबर। कशा पद्धतीनं याचा समावेश होतो, काय आहे नेमकं हे सगळं? यासाठी आपण एक उदाहरण पाहूया, अतिशय सुंदर आणि सोपं समजण्यासारखं उदाहरण। दोन झाडं घ्यायची, एकाच वयाची एकाच उंचीची अशी दोन झाडं घ्यायची, एक घरात लावायचं आणि एक बाहेर गार्डनमध्ये लावायचं। दोन्हीला समसमान पाणी द्यायचं आणि साधारण एक 8-10 दिवसानंतर बघायचं की कुठलं झाड जगतं, कुठलं झाड वाढतं, कुठलं झाड फळतं आणि फुलतं। कुठलं झाड वाढेल? बाहेरचं। का बाहेरचं वाढेल? निसर्गाचं ऊन आणि वारा। म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशी पाचही तत्व त्या झाडाला मिळतील आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वाढ दिसेल। वास्तूमध्ये सुद्धा एक सुंदर परीक्षण आपल्याला करता येऊ शकतं, वास्तुतज्ञची गरज नाही। तुमच्या वास्तूमध्ये एनर्जी कशा पद्धतीचा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही एकाच वयाची झाडं प्रत्येक रूममध्ये ठेवून पाहायची, त्यातला रोजच्या रोज नोंद घ्यायची की कुठलं झाड लवकर मरतंय किंवा कुठलं झाड पटकन डाऊन होते ते बघायचं, त्यानुसार तिथे पंचमहाभूतांची रचना अयोग्य पद्धतीने आहे किंवा योग्य पद्धतीने आहे हे समजतं। म्हणजे संपूर्णपणे वास्तुशास्त्र हे 100% पर्यावरणाशी संबंधित आहे, कारण वातावरण जर चांगलं असेल तर मन प्रफुल्लित राहतं। झाड एकाच जागे असतं म्हणून ते कोमेजून जातं, पण ज्या वेळेस आपल्याला असं काहीतरी नकारात्मक फिलिंग यायला लागतं तेव्हा आपण कुठेतरी मंदिरात जातो, कुठेतरी गार्डनमध्ये जातो, मित्रमैत्रिणींशी आपण फोनवरती संवाद साधतो, पण झाडाला काय करता येतं? म्हणजे लक्षात आलं, जर त्या झाडावर परिणाम होतो आणि जर झाड सजीव आहे तर आपण सुद्धा सजीव आहोत, आपल्यामध्ये आत्मा आहे, मग निश्चितच त्या पंचमहाभूतांचा परिणाम आपल्यावर पण होतो। आणि म्हणून आपल्या घरामध्ये पुरेसा उजेड, पुरेसा प्रकाश, पुरेशी हवा ही येणं फार गरजेचं आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाचही तत्वांनी आपलं घर प्रॉपर बॅलन्स असलं पाहिजे। खूपच ऊन येत आहे, नाही चालणार। खूपच वारा येतोय, नाही चालणार। म्हणजे विशिष्ट पद्धतीनं, विशिष्ट स्वरूपामध्ये ह्या गोष्टी आपल्या घरात आल्या पाहिजेत, आणि हे चांगला जाणकार वास्तुतज्ञाची गरज नाही, याला तुम्ही सुद्धा त्या गोष्टींचा फील घेऊ शकता, त्यासाठी थोड्या प्रॅक्टिसची आवश्यकता आहे। तुम्ही आता सांगितलं की झाडांविषयी आपण बोललो, मग तुम्ही सांगितलं की ऊन, प्रकाश या सगळ्याच गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत, हवा तशी असणं, तर एक आयडियल वास्तू, एक आदर्श वास्तू कशी असावी आपण याच्यावर थोडंसं बोलूया। कारण कसं असतं की आत्ताच्या नवीन जे फ्लॅटच्या पद्धती आहेत तो आपल्या मनाप्रमाणे असेल असं काही नाही, तर पर्यावरण आणि निसर्गाचं संतुलन राखून एखादं आदर्श घर वास्तुशास्त्राचं कसं असावं जर असं सांगायला। सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये थोडं तरी ऊन यायला हवंय, म्हणजे हा सगळ्यात पहिला नियम। मी अशी बरीचशी घरं बघितली आहेत अनुपमाजी की त्या घरामध्ये उजेडच येत नाही, म्हणजे ऊनच येत नाही, सतत लाईट लावलेली असते, त्यामुळे त्या घरामध्ये कोंदटपणा वाटतो। पण एक आयडियल पोझिशन वास्तूची अशी असावी की ईशान्य कोपरा हा प्रकाशमान असावा, पूर्व दिशा ही ओपन असावी, पूर्वेकडनं येणारी सूर्याची ऊर्जा, सूर्याचा प्रकाश हा मोठ्या प्रमाणात घरात यावा, दक्षिणेकडेही खिडक्या असाव्यात पण त्या छोट्या असाव्यात, दक्षिणेकडची ऊर्जा तितकीच महत्वाची असते पण ती मोठ्या प्रमाणात नको। म्हणजे आता मला सांग, स्वयंपाकघरामध्ये आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवतो तेव्हा मीठ कसं टाकतो? प्रमाणात टाकतो, तिखट प्रमाणात टाकतो, मुठभर टाकून चालणार आहे का? नाही चालणार। त्याच पद्धतीने दक्षिणेची सुद्धा ऊर्जा पाहिजे पण ती प्रमाणात पाहिजे, किंबहुना दक्षिणेची ऊर्जा ही तितकीच महत्वाची आहे। त्या पद्धतीने दक्षिणेचा उजेड कमी यावा, नैऋत्येला जडत्व असावं, नैऋत्येला मास्टर बेडरूम असावं, पूर्वेला हॉल असावा, ईशान्येला ईश्वर असावा, आग्नेला किचन असावा, किचनमध्ये सुद्धा ऊन घरामध्ये यावं, पश्चिमेला तुमचं नैऋत्य कोपऱ्यात बेडरूम असावं, तिथंही पश्चिमेला खिडकी असावी, त्याशिवाय तुमच्या वायव्येला मुलांचं बेडरूम असावं, वायव्येला, उत्तरेला आणि पश्चिम दिशेला मुलांच्या बेडरूममध्ये सुद्धा खिडकी असणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे उत्तरेला जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात। पण ज्या वेळेस फ्लॅट सिस्टीम मध्ये अशा वेळेस एखाद्याच्या उत्तरेला दुसरा फ्लॅट असेल तर मग अशा वेळेस आपण लाईट्सच्या रचना करून विविध धातूंच्या माध्यमातून, विविध यंत्रांच्या माध्यमातून, पिरामिडच्या माध्यमातून तशा पद्धतीची अनैसर्गिक ऊर्जा निर्माण करू शकतो। पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनलच ना, म्हणजे सूर्याचा प्रकाश येणं आणि हॅलोजनचा प्रकाश येणं याच्यामध्ये शेवटी। म्हणून शक्यतो बघताना असं घर बघ, आपण एवढा खर्च करतो, आज काही घर काही 10-20 रुपयाला मिळत नाही, मग एवढा जर खर्च करतो तर कॉम्प्रोमाइज का करायचं? म्हणून घरामध्ये थोडं तरी ऊन यावं। दक्षिणोत्तर जरी घर असेल आणि पूर्वेला खिडक्या नसतील तरी सुद्धा उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये घरामध्ये थोडं तरी ऊन हे येतच, म्हणून हा नियम फार महत्वाचा आहे। पण एवढंही ऊन येऊ नये की दुपारी 12 पर्यंत घरामध्ये पार अगदी तवा पेटलेला आहे, त्यामुळे प्रमाणबद्ध असावं आणि त्यासाठी एखाद्या चांगल्या जाणकाराला ते दाखवणं गरजेचं आहे। याशिवाय माझं आनंदी वास्तू जे पुस्तक आहे, या पुस्तकात त्याची खूप माहिती आहे। बरोबर, काही तोडगेही दिलेले आहेत आपल्याबरोबर सध्या एक प्रेक्षक।